येथील भगवान महाविद्यालयात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळसर, माननीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब, युवा नेते जयदत्त भैया धस, सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी गोरख तरटे साहेब, कृषी अधिकारी दादासाहेब झांजे, पंचायत समिती सदस्य प्राचार्य डॉक्टर डी टी वाघसर, पत्रकार उत्तम बोडखे, शेख अन्सार साहेब, प्राध्यापक डॉक्टर राम बोडखे सर उपस्थित होते. तसेच शेरी बुद्रुक, खाकाळवाडी, आनंदवाडी, सराटे वडगाव, कानडी बुद्रुक, टाकळसिंह, करंजी, कासेवाडी, लोखंडवाडी, शिदेवाडी, पागुळ गव्हाण, सुंबेवाडी, बाहिरा, चालेवडगाव, हातोला या गावचे सरपंच, उपसरपंच, जलमित्र, ग्रामसेवक, कृषी सेवक, महिला ग्रामस्थ आणि कैलास पान्हाळकर सर, प्रवीण काठवते सर, झुंबर सर उपस्थित होते. माननीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब, जयदत्त भैया धस, गोरख तरटे साहेब, अविनाश पोळ साहेब तसेच काही ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर माननीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब बोलताना म्हणालेत की कमी पावसात सुद्धा आष्टी तालुक्यातील शेतकरी उत्तम शेती करू लागली आहेत. फळबाग लागवड भरपूर प्रमाणात झाली आहे व उत्पन्न पण वाढलं आहे. डॉक्टर अविनाश पोळ सरांनी सर्वांना मार्गदर्शन म्हणून ते बोलत होते. अदृश्य स्वरूपात असलेली विकास कामे म्हणजे गावातील विहिरींची पाणी पातळी मोजणे, बोरवेलची गणना करणे, झाडे आणि जंगले वाढवणे, जनावरांसाठी पौष्टिक गवतांची लागवड करणे, दुग्ध व्यवसायात प्रगती करणे, मातीचा पोत सुधारणे, शेतीच्या उत्पादनावर होणारा अवास्तव खर्च कमीत कमी करून उत्पन्न वाढवणे, तसेच आता इथून पुढे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा सुरू होत आहे, तसेच गटशेतीवर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे. यानंतर सर्व सन्मानित ग्रामस्थांना आपापल्या गावची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश बोडखे सर, कैलास पन्हाळकर यांनी केलं. आभार दीपक खिळे सरपंच कानडी बुद्रुक यांनी मांडलं. प्रतिनिधी शेख अजहर, आष्टी, बीड. समृद्ध गाव जे म्हणतो आम्ही, ज्यामध्ये आता या महाराष्ट्रामध्ये 39 तालुक्यातील साधारण 900 गाव आहे, त्या 900 गावांमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आम्ही या वर्षीपासून सुरू करतो आहोत. तिचं नाव आहे सत्यमेव जयते फार्मर कप. जसा सत्यमेव जयते वॉटर कप होता, त्याच धर्तीवरती सत्यमेव जयते फार्मर कप, तो फक्त 900 गावांसाठीच आहे आताच्या या घडीला. त्याचं कारण असं आहे, ही सुद्धा एक वेगळी अनोखी स्पर्धा आहे. त्यातले अडथळे या सगळ्या गोष्टी एकदा समजल्या आम्हाला की पुढच्या वर्षी ही स्पर्धा व्यापक स्वरूपामध्ये अखंड राज्यात कशी घेऊन जाता येईल याचा विचार पाणी फाउंडेशन नक्कीच करत आहे. या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी गटाने एकत्र यावं आणि ही स्पर्धा गटशेतीवरती आधारित आहे. गटाने एकत्र यावं, गटाने एकत्र काम करावं, बक्षिसाची रक्कम सुद्धा गटांना दिली जाणार आहे आणि त्यामुळे जे गट चांगले काम या स्पर्धेमध्ये करतील त्यांना राज्यामध्ये प्रथम येणाऱ्या गटास म्हणजे या समृद्ध गाव स्पर्धेतल्या गावांमधल्या प्रथम येणाऱ्या गटास 25 लाख रुपये बक्षीस असेल, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 15 लाखाचं आहे, तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे 10 लाखाचं आहे. जो गट तालुक्यामध्ये पहिला येईल त्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे. यासाठी प्रशिक्षणाचं नियोजन केलेलं आहे. या गावांचं प्रशिक्षणार्थींची निवड गावांच्या माध्यमातून होऊन प्रशिक्षण झाल्यावर खरीपासाठीच फक्त ही स्पर्धा यावर्षी खरीप पिकामध्ये ह्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गटाने सामील व्हावं असं मी आपल्या माध्यमातून एक अपील करतो. सर, तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की गवताची काय संकल्पना आहे? गवत हे जलसंधारणासाठी अनन्यसाधारण काम करतं. म्हणजे ज्या एका बंधारा सिमेंटचा बंधारा जेवढं काम करतो त्याच्या कितीतर पटीनं मोठं काम हे गवत करत असतं. पण दुर्दैवानं गवताची किंमत काय आहे, दोन गोष्टीसाठी, एक जलसंधारणासाठी आणि दुसरं चाऱ्यासाठी, याची जाणीव बहुतांश लोकांना आपल्या नसल्यामुळे त्या गवतावरती संशोधन केंद्र जे आहे तिथं आमची पाणी फाउंडेशनची टीम ठेवून त्यांच्याकडनं अभ्यास करून शास्त्रज्ञांच्याकडनं ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची जी गवत आहेत ही समृद्ध गाव स्पर्धेमध्ये कशी वाढतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करायला लागलेलो आहे आणि त्याला खूप अनन्यसाधारण महत्व असलेल्या कामाला खूप चांगलं यश या लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रामध्ये जी बिघडलेली परिस्थिती आहे ती कुठे बिघडलेली परिस्थिती म्हणण्यापेक्षा, बिघडलेल्यापेक्षा लक्ष देण्यापेक्षा जी सुधारणारी इच्छा आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण काम करूया असं आमचं हे धोरण आहे. म्हणजे बिघडलंय कोण हे आपण ठरवणारे एवढे मोठे आपण नाहीये. पण जे लोक काहीतरी धडपडू इच्छितात, आपल्या गावासाठी करू इच्छितात, शेती, माती, पाणी, निसर्ग यासाठी काम करू इच्छितात, यांच्यासाठी निश्चित आमचं मला वाटतं की प्रशिक्षण आम्ही तयार केलेल्या फिल्म्स, जरी एखादी व्यक्ती प्रशिक्षणाला जरी आली नाही तर आम्ही याच्यावर केलेल्या फिल्म्स ज्या आहेत त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीनची एक डिजिटल शेतीशाळा आम्ही सुरू केली होती आणि सोयाबीनची शेती कशा पद्धतीनं करावी त्याच्या फिल्म जवळपास 20 तयार केले आहेत. म्हणजे काय, पूर्व मशागतीपासून पूर्व मशागत कशी करावी, बियाणं कसं निवडावं, त्याचं टेस्टिंग कसं करावं, माती परीक्षण कसं करावं, पेरणी कशी करावी, ते काढणीपर्यंत आणि भरून कसं ठेवावं, एवढ्या छोट्या छोट्या ह्या शेतकऱ्यांना उपयोगी फिल्म आहेत. जरी तो प्रशिक्षणाला आला नाही तरी आता जग हे तंत्रज्ञानाचं झालंय, घराघरात मोबाईल पोहोचलेला आहे,
फिल्म पाहू शकतो, ध्यान घेऊ शकतो, आपली प्रगती करू शकतो. शेवटी काय सांगाल गावकऱ्यांना काय की आज निसर्गाचं बदललेलं जे चक्र आहे या चक्रामध्ये मला वाटतं की यापुढच्या काळामध्ये शेती ह्या आता एकटे दुकट्याची राहिली नाही. रावणाच्या नऊ तोंडासारख्या शेतीच्या समस्या आहेत. कधी पाऊस जास्त पडतो, कधी कमी पडतो, कधी दर पडतो, कधी उतरतो. आता आनंदाची गोष्ट मी ऐकली की काय ऐकलं की लिंबूला दर प्रचंड मिळालेला आहे आणि खूप पैसे मिळतात. पण एक काळ असा येतो पुढच्या एक दोन वर्षात की परत तो पडलेला असतो, जे गोष्ट आपल्या हातात नाही. पण एकत्रितरित्या ह्या सगळ्या गोष्टींवर आपण खूप मोठी मात करू शकतो. ही एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ह्या गटशेतीच्या स्पर्धेकडे एका वेगळ्या चष्म्यातनं पाहू आणि या स्पर्धेत सामील व्हावं, हे आपल्या माध्यमातून विनंती. ओके सर.